सलामीचे सलामी वीर मैदानात आलेले आहेत. मानकुली संघाचा फ्रंट लाईन गोलंदाज पहिला षटक हातळण्यासाठी गोलंदाज आलाय रूपचंद. यावेळेस पहिला चेंडू आपण पाहतोय, चेंडूवर प्रहार झालाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी राहुल झेल टिपतोय आणि अशा प्रकारे पहिल्या चेंडूवर पहिला गडी बाद होतोय टेमगरबाडा या संघाचा. तर पहिल्या चेंडूवर या ठिकाणी संतोष एक फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाज खेळपट्टीवर अशोक आलाय. तर आता मात्र जालिंदर आणि अशोक ही जोडी खेळपट्टीवर आपण पाहू शकता. गोलंदाज रूपचंद पहिल्या चेंडूवर पहिला ब्रेक तुम्ही लेन देतोय आपल्या संघासाठी. षटकातील पुढील चेंडू सामना करतो जालिंदर. यावेळेस अतिशय सुरेख फटका इनफील्डच्या वरून एक नेत्रदीपक फटका चेंडू जातोय सीमारेषा बाहेर चौकार. अतिशय सुरेख फटका आपण पहिला जालिंदर याच्या बॅटमधून चौकार येतोय. पहिल्या चेंडूवर गडी बाद झाला होता त्यानंतर मात्र कोणत्या प्रकारचा दबाव या ठिकाणी दिसून आलेला नाहीये फलंदाज जालिंदर याच्यावरती आणि चेंडू सरळ सीमारेषे बाहेर भिडकावून दिला होता. पुन्हा एकदा गोलंदाज वळतोय. यावेळेस पुन्हा एकदा इनफील्डच्या वरून अतिशय चांगला फटका चेंडू लॉंग ऑफ लॉंगनच्या मधून सरळ सीमारेषा पार बॅक टू बॅक दुसरा चौकार आपण पाहतोय फलंदाज जालिंदर याच्या बॅटमधून. तर पाहूया चौकारांची हॅट्रिक साजरी करतोय का हा फलंदाज आणि करतोय तर नक्कीच सतीश कालूराम म्हात्रे यांच्या माध्यमातून एक आकर्षक गिफ्ट टेम्पर आहे. संपूर्ण स्पर्धेमध्ये नक्कीच चौकार हॅट्रिक षटकार हॅट्रिक व विकेट हॅट्रिकसाठी एक गिफ्ट टेम्पर दिलं जात आहे. यावेळेस पुढे होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, बीट झाला होता फलंदाज, बीट झाला होता यष्टरक्षक. निश्चितच यष्टरक्षक त्या ठिकाणी चुकी करतोय अन्यथा यष्टचित करण्याची एक सुवर्ण संधी होती मात्र ती संधी या ठिकाणी हुकली आहे. गोलंदाज वळतोय. यावेळेस एक हाफ पिच चेंडू नक्की चांगला फटका आणि त्याहून चांगलं क्षेत्र रक्षण. एक धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि सहजरित्या दोन धावा पूर्ण झालेल्या आहेत. या दोन धावेची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. धावसंख्या 10 एक गडी बाद धावसंख्या 10 आपण पाहतो. षटक क्रमांक पहिलं चालू आहे षटकातील पुढील चेंडू. यावेळेस चेंडूवर प्रहार झालाय चांगला फटका आपण पाहतोय मात्र डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि सहजरित्या दोन धावा पूर्ण झालेल्या आहेत. तर पहिल्या षटकाची समाप्ती धावसंख्या 10 फलकावर आहे 12 एक गडी बाद. तर दरम्यान या ठिकाणी एक विनंती असेल की मेन गेट्सच्या बाहेर एक ऑटो रिक्षा उभी आहे ती त्या ठिकाणावरनं काढायची आहे
कारण त्या गाडीची काच आमच्या डोळ्यावर चमकते. तर विनंती असेल रिक्षा चालकास ती रिक्षा त्या ठिकाणावरनं काढायची आहे. थोडं सहकार्य करा, बघा कोणाची रिक्षा आहे ती. तर एक विनंती आहे पुन्हा एकदा, मेन गेटच्या बाहेर जी रिक्षा लागली आहे ती रिक्षा त्या ठिकाणावरनं काढायची आहे. त्या रिक्षाचे मिरर काच आमच्या डोळ्यावरती चमकते, थोडं सहकार्य करा. तर आता मात्र गोलंदाजीमध्ये परिवर्तन झालंय. गोलंदाज सुनील आलाय षटक क्रमांक दुसरा घेऊन. पाहूया सुनील कशा प्रकारे गोलंदाजी करतो या षटकामध्ये. यावेळेस चांगला फटका आपण पाहतो. तर पंचांना विनंती असेल सामना 2 मिनिटं थांबवायचा आहे. त्याचबरोबर संघाचे मंगेश भोईर आपण या ठिकाणी यायचा आहे. मंगेश भोईर आपणास विनंती आहे आपण या ठिकाणी यायचा आहे. मानकुली संघाचा संघनायक आपण या ठिकाणी यायचा आहे. फक्त संघनायकच या. मानकुली संघाचा संघनायक आपण या ठिकाणी यायचा आहे. इतर खेळाडूंना विनंती आहे कोणीही येऊ नका, फक्त संघनायक येईल.
तर चला आपल्याकडे थोडा वेळ आहे तर आपण वळूया स्वागत आणि सत्काराकडे. या ठिकाणी उपस्थित मान्यवर आपण पाहू शकता भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष ठाणे सूरजजी दलवी साहेब आहेत. त्यांचा आपण यथाचित स्वागत आणि सत्कार या ठिकाणी करतोय. दयानंद भंडारी यांच्या शुभा हस्ते आपण स्वागत आणि सत्कार करतोय मान्यवरांचा. त्यानंतर या ठिकाणी उपस्थित धनंजयजी भोसले यांचं स्वागत आणि सत्कार होईल. नक्कीच सरचिटणीस आहेत भारतीय जनता पार्टीचे, त्यांचा देखील स्वागत आणि आपण सत्कार करतोय. त्यानंतर आरेची जोशी या ठिकाणी आहेत, माजी उपसरपंच ग्रामपंचायत विद्यमान सदस्य आहेत कालेरगावचे, त्यांचं देखील आपण स्वागत आणि सत्कार या ठिकाणी करतोय. दयानंद भंडारी यांच्या माध्यमातून आपण पाहू शकता हरेची जोशी यांचं स्वागत आणि सत्कार, जे माजी उपसरपंच आहेत त्याचबरोबर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत कालेरगावचे. तर मान्यवरांचं स्वागत आणि सत्कार या ठिकाणी झालेला आहे. आपण पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. षटक क्रमांक दुसरा चालू आहे. षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ झाला आहे. 2 धावा खर्च केल्यात गोलंदाज सुनील याने आणि संघाची धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या आहे 14. यावेळी सतीश चेंडू मात्र निर्धाव गेलाय.
हॅलो 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 तर आपण पुन्हा एकदा सामन्याकडे वळतोय. षटक क्रमांक तिसरं चालू झालंय आणि पहिल्या चेंडूवर या ठिकाणी गडी बाद करतोय गोलंदाज संदीप. तर धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर आपण पाहतोय धावा झालेल्या आहेत 18. पहिल्या षटकामध्ये 12 धावा होत्या. त्यानंतर जे दुसरं षटक हाताळलं गोलंदाज सुनील याने अतिशय चांगली गोलंदाजी केली होती. त्या षटकामध्ये अवघ्या 6 धावा खर्च केल्या होत्या. तर धावसंख्या 18 आहे. आता मात्र तिसरं षटक आणि षटकातील पहिल्याच चेंडूवर गडी बाद झालाय जालिंदर. तर नवीन फलंदाज संतोष खेळपट्टीवर आलाय. पाहूया संतोष कशा प्रकारे फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. मात्र एक चांगली सुरुवात आपण पाहतो या षटकाची गोलंदाज संदीप याच्या माध्यमातून. षटकातील पुढील चेंडू यावेळेस फुल टॉस चेंडू. चेंडू हवेत आहे. झेलखाली क्षेत्र रक्षक येतोय. झेल टिपतोय आणि फलंदाज बाद होतोय संतोष. बॅक टू बॅक दुसरा गडी बाद होतोय या षटकामध्ये. तर पाहूया गोलंदाज संदीप विकेट हॅट्रिक साजरी करतोय का. आणि जर करतोय तर निश्चितच या हॅट्रिकसाठी एक पारितोषिक असणार आहे. एक आकर्षित गिफ्ट हॅम्पर दिलं जातंय. जो कोणी फलंदाज षटकार चौकार किंवा जो कोणी गोलंदाज विकेट हॅट्रिक साजरी करेल त्यासाठी एक आकर्षित चषक माफ करा आकर्षित गिफ्ट हॅम्पर दिलं जातंय सतीश कालूराम म्हात्रे यांच्या माध्यमातून. तर अतिशय चांगली सुरुवात चांगलं क्रिकेट आपण पाहतोय मानकोली या संघाचं. तर गोलंदाज संदीप पुन्हा एकदा वळतो षटकातील पुढील चेंडू. यावेळेस बॅटची कडा आपण पाहतोय. एक धाव नक्कीच आली या चेंडूवर. यावेळेस चेंडू पायावर आदळलाय. पायची इच्छा आपील मात्र एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न. परंतु फलंदाज या ठिकाणी धावचीच्या स्वरूपात बाद होतोय प्रमोद. तर धावसंख्या 19 आहे. मात्र फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद झालाय प्रमोद. अतिशय सुरेख षटक हाताळताना आपण पाहतोय गोलंदाज संदीप याला. निश्चितच आपण मागच्या स्पर्धेचा विचार केला तर रांसणोली या संघाच्या माध्यमातून आपण जे आयोजन नियोजन पाहिलं होतं सरावली या ठिकाणी त्या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं होतं मानकोली या संघाने. अतिशय चांगली कामगिरी पाहायला मिळाली होती त्या स्पर्धेमध्ये संदीप सुनील रूपचंद त्यानंतर राहुल यांच्या माध्यमातून. नवीन फलंदाज दिनेश खेळपट्टीवर येतोय. पाहूया दिनेश कशा प्रकारे फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. परिपूर्ण बीट होतोय फलंदाज. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नव्हता. चेंडू मात्र निर्धाव गेलाय.
तर धावसंख्या स्थिर आहे 29 आणि त्या मोबदल्या आतापर्यंत आपण पाहतोय 6 गडी बाद झालेले आहेत. यावेळेस अपरकट करण्याचा प्रयत्न बीट झालाय फलंदाज, बीट झालाय यष्टिरक्षक, मात्र नॉनस्टॉप रिजनमध्ये चेंडू अडवला जातोय. त्या दरम्यान एक धाव पूर्ण झाली आहे आणि या एका धावेशी धावसंख्या 20 वर पोहोचली आहे. 3 षटकाची समाप्ती आपण पाहिली, अतिशय चांगली सुरुवात आणि त्यानंतर चांगलं क्रिकेट आपण पाहतोय मानकोली या संघाच्या माध्यमातून. धावसंख्या धावफलकार 20. तर आता मात्र शेवटचा षटक आहे. पाहूया शेवटच्या षटकामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करतोय गोलंदाज राहुल. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकार आहे 20. तर आता मात्र शेवटचं षटक आणि या षटकामध्ये निश्चितच जास्तीत जास्त धावा उभारण्याचा प्रयत्न असेल टेमगरबाडा या संघाचा, तर कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल गोलंदाज राहुल याच्या माध्यमातून मानकोली या संघाचा. तर पाहूया कुठपर्यंत मजल मारतोय टेमगरबाडा हा संघ. 4th षटक आहे, आणामारीचं षटक आणि या षटकामध्ये निश्चितच पानं अनिवार्य ठरेल की कशा प्रकारे फलंदाजी होते. त्यानंतर मानकोली निश्चितच आपण मानकोली संघाचा विचार केला तर अतिशय चांगलं परफॉर्मन्स पाहायला मिळतं या सामन्याच्या माध्यमातून. आणि या सामन्याच्या समाप्तीनंतर मात्र आपण सज्ज राहायचा आहे शेलुमता वर्ल्ड संघ. षटकातील पहिला चेंडू, यावेळेस पहिला चेंडू अतिशय सुरेख फटका आपण पाहतोय. चेंडू लॉंग ऑफ लॉंगांच्या मध्ये आहे. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि सहजरित्या 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. या 2 धावेची धावसंख्या 22 वर पोहोचली आहे. पुढचा चेंडू, यावेळेस स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नव्हता. चेंडू मात्र निर्धाव गेलाय. अतिशय चांगली गोलंदाजी, चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन आपण पाहतोय पहिल्या षटकापासून मानकोली या संघाचं. परंतु खास करून जे 3rd षटक हाताळलं होतं गोलंदाज संदीप याने, यावेळेस बॅटची कडा फलंदाज बाद होतोय या ठिकाणी 7th. एक वेगवान चेंडू हाताळला होता गोलंदाज राहुल याने, बॅटची कडा लागून चेंडू गेला होता. यष्टिरक्षकाने कलेक्ट केला, जेलच्या स्वरूपात 7th गडी बाद झाला. टेमगरबाडा या संघाची बिकट स्थिती आपण पाहतोय. सामन्यावरती पकड मजबूत दिसते यावेळेस गोलंदाजी करत असताना मानकोली या संघाची. तर दिनेश हा फलंदाज झेलच्या स्वरूपात बाद झाला. आता मात्र 9 क्रमांकावरती विकास हा फलंदाज आलाय. पाहूया उर्वरित काही चेंडूंचा खेळ बाकी आहे कशा प्रकारे फलंदाजी करतोय विकास. मात्र फार आकर्षित केलं होतं ज्यावेळेस 3rd षटक हाताळलं होतं गोलंदाज संदीप याने. 2 धावा खर्च केल्या होत्या आणि 2 गडी बाद केले होते. यावेळेस दुरून खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नव्हता. चेंडू मात्र निर्धाव गेलाय. ज्या प्रकारे 3rd षटक हाताळलं होतं संदीप या गोलंदाजाने, त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी आपण पाहतोय 4th षटकामध्ये गोलंदाज राहुल याच्या माध्यमातून. तर एकंदरीत चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. राहुल पुन्हा एकदा वळतोय. यावेळेस चेंडूवर प्रहार झालाय, चेंडू हवेत आहे, झेलखाली क्षेत्ररक्षक येतोय, झेल टिपतोय आणि अशा प्रकारे टेमगरबाडा या संघाला तब्बल 8th आदरा बसतोय. तब्बल 8th गडी बाद झाला या ठिकाणी.
आपण शेवटच्या षटकाचा खेळ पाहतोय. शेवटचं षटक हे आणमारीचं षटक मानलं जातंय, मात्र या षटकामध्ये कोणत्या प्रकारचा मोठा फटका खेळण्यास मुभा देत नाही फलंदाजांना. षटकातील पुढील चेंडू, यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बीट झालाय फलंदाज, बॅटची कडा घेऊन चेंडू गेला होता. निश्चितच तब्बल 9वा गडी बाद झाला या ठिकाणी टेमगर बाडा या संघाचा. तर दोन धावा खर्च करत तीन गडी बाद करण्यात यश आलंय शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज राहुल याला. अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. तर धावसंख्या 22-22 आहे आणि 23 धावांचं आव्हान असणार आहे. आणि या आव्हानाचा पाठलाग पाहूया कशा प्रकारे करतोय मानकुली हा संघ. आपण ऐकूया मनोज ठाकरे याला. टेमघर संघाने आपलं शतरक्षण लावून घ्यायचं आहे, त्याचबरोबर पंचाने सुद्धा खेळपट्टीचा ताबा घ्यायचा आहे. मानकुली संघाचे दोन्ही सलामीवीर खेळपट्टीवरती पाठवायचे आहेत. तर आपण पाहत आहात बंद्रा मारुती काल्हेर 40+ आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2019. या स्पर्धेमध्ये आलेल्या सर्व मान्यवर क्रिकेट रसिक तसेच खेळाडू या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपण पाहत आहात चालू असलेला सामना टेमघर वर्सेस गुरुदत्त मानकुली या संघादरम्यान लढत पाहतोय. प्रथम फलंदाजी करत अवघ्यात 23 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे गुरुदत्त मानकुली संघासमोर. याच कारण आपण पाहतोय गोलंदाजी अतिशय चांगल्या पद्धतीची झालेली पाहतोय. आपण पहिल्या षटकामध्ये रोहितचंद यांनी जरी 12 धावा खर्च केल्या असल्या तरीही मात्र गोलंदाजांनी पलटवार करून सुनील यांनी एक गडी बाद करून 6 धावा दिल्या. त्यानंतर मात्र संदीप यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं षटक हाताळलं, 2 धावा देऊन 2 गडी बाद केलं. आणि त्याहून अधिक आपण पाहिलं राहुल यांनी 2 धावा देऊन 3 गडी बाद केले.
तर चार षटकांमध्ये अवघ्या 23 धावा जमवायच्या आहेत गुरुदत्त मानकुळी या संघास. सलामी वीर खेळपट्टीवरती पाळतोय कमी धावांचा पाठलाग करण्यासाठी रूपचंद आणि गुरुनाथ. आणि यानंतरचे जे होणारे सामने आहेत ते सर्व सामने हे 3 षटकांचे राहतील. या सर्व संघाच्या संघनायकाने नोंद घ्यायची आहे. वेळेअभावी आपण एक षटक कमी करतोय तर याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. रूपचंद आणि गुरुनाथ दोन्ही आणि या सामन्यामध्ये 10 खेळाडूंनी खेळ करत असताना आपण पाहतोय टेमघर संघ. पंचांचा अद्भुत इशारा होत आहे. पहिल्या चेंडूची फेकी होते. आता मात्र उत्कृष्ट चेंडूला भिडकावून दिलेला आहे. मिडविकेटच्या रिजनमध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होते. बाउंड्री लगत दरम्यान 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. तर तिसऱ्या धावेचा प्रयत्न आपण पाहतोय. या 2 धावेने स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन होत आहे. श्री गणेश होत आहे. या माफक आव्हानाचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय धावफलकावरती 23 धावांची गरज आहे. गुंदवली संघाचा संघनायक आणि दिवा स्पोर्ट दिवा संघाचा संघनायक आपण यायचा लगेच नाणेफेकीसाठी. यावेळेस मात्र चेंडूला भिडकावून दिलेला आहे. मिडगेटच्या रिजनमध्ये पंचांचा इशारा येतोय चौकारासाठी. या चौकाराने मात्र धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या वाढून होते ती म्हणजे 6. 23 धावांचं आव्हान आहे आणि त्या 23 धावांचं आव्हान पूर्ण करण्यासाठी पहिल्या चेंडूपासून आपण आक्रमक रूप धारण करताना पाहतोय रूपचंद. तर पुढचा चेंडू कशा प्रकारे हातालतील दिनेश पाहण्यासारखं राहील. एकंदरीत 2 खेळाडू 1 खेळाडू कमी आहे आणि याच दरम्यान चेंडू जात आहे फाईन लेगच्या रिजनमध्ये. मला तर वाटतं चेंडू सीमापार होईल आणि निश्चितच पंचांचा इशारा येतोय चेंडू जातोय सीमापार चौकार. अजून 4 धावा धावफलकावरती जमा होत आहेत. धावसंख्या वाढून होते ती म्हणजे दुहेरी अंकामध्ये 10. आता इतर मात्र 13 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. 23 धावांचं लक्ष आपण माफक पाहतोय आणि त्या माफक लक्षाचं आव्हान पूर्ण करण्यासाठी खुल्याम सूट दिली जाते गोलंदाजाच्या मार्फत. आणि बॅक टू बॅक 2 चौकार लगावत आहेत आणि तिसरा चौकार लावून हॅट्रिक सादर केली तर यावेळेस आता मात्र चेंडू पकडण्यामध्ये यशस्वी ठरतोय शतरक्षक. एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावीचा आघात केलेला आहे आणि तोही सहजरित्या पूर्ण होताना पाहतोय आपण. 2 धावा अजून धावफलकावरती झुलत आहेत. धावसंख्या 2 वाढून येते ती म्हणजे 12. पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. आपण पाहिलं प्रथम इनिंगमध्ये सुद्धा पहिल्या षटकामध्ये 12 धावा खर्च केल्या होत्या रूपचंदाने. मात्र त्या आता कुठेतरी वसूल करताना पाहतोय आपण. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होतोय. चेंडू हवेमध्ये आहे शत्रशक्तीच्या खाली आणि आता मात्र कुठल्या प्रकारची चुकी पाहायला मिळत नाही आणि रूपचंद यांची जी वादली केली ती संपुष्टात येताना आपण पाहतोय. तर नवीन फलंदाज खेळपट्टीवरती येतोय दयानंद. निश्चित आपण पाहिलं कमी धावांचं लक्ष आहे आणि ते कमी षटकांमध्ये धावा पूर्ण करण्याचा मानस धरला होता रूपचंद याने आणि त्या अनुषंगाने आपण पाहिलं आपलं विकेट गमावून बसलं 12 धावांवरती. नवीन फलंदाज येतोय खेळपट्टीवरती दयानंद. पहिल्या षटकातील 4 चेंडू आतापर्यंत टाकून झालेले आहेत. यावेळेस फुलटॉस दिल्यावरही मिस होत आहे आणि मात्र चेंडू जाऊन एस्टॅनवरती आदळतोय. फर्निचर बिखरलं जात आहे. याचबरोबर षटक समाप्त होतं. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या आपण पाहतोय 12. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये जशाच तसं आपल्याला उत्तर देताना पाहतोय. परंतु त्यानंतरचे ज्या गोलंदाज आहेत त्यांनी कंजूसभरी गोलंदाजी करून धावसंख्येला खूपच कमी थांबवली होती.
आणि या वेळेस आपण पाहतोय एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय आपण 12, अजूनही 11 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी, म्हणजेच एकंदरीत 18 चेंडू शेष आहेत आणि 11 धावांची आवश्यकता. गुंदवली संघाचा संघनायक आणि दिवा स्पोर्ट दिवा संघाचा संघनायक. आपण लगेच यायचं आहे नाणेफेकीसाठी, यानंतर आपल्याला सामना खेळायचा आहे. तर दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज, पाहायचं आहे कशा प्रकारे गोलंदाजी करतोय प्रमोद. फक्त आणि फक्त 11 धावा आहेत आपल्या संघाला फाईट करण्यासाठी. यावेळेस मात्र चेंडूला दिशा दिलेली आहे, खाली रिजन मध्ये एकदा पूर्ण केलेले आहे, दुसऱ्या धावेचा मात्र प्रयत्न आपल्याला पाहायला मिळत नाही. एकाच धाव्यावरती समाधान मानतात, एका धाव्याने धावसंख्येमध्ये भर पडते, धावसंख्या वाढून होते ती म्हणजे 13. अजूनही 10 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. दुसरं षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय. यावेळेस चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न फसतोय कारण आपल्याला पायांची हालचाल पाहायला मिळाल्या नाही. खडे खडे शॉट मारण्याचा प्रयत्न होता, तो प्रयत्न मात्र फसतोय आणि या दरम्यान गोलंदाज निर्धाव चेंडू हाताळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज बोलतोय, गोलंदाजी मार कोरती आणि यावेळेस मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू मात्र फिल्डिंग होत आहे आणि त्याचबरोबर 2 धावा पूर्ण होताना आपण पाहतोय. अतिशय चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. आपल्या संघासाठी नक्कीच 2 धावा वाचवलेल्या आहेत. या 2 धावेने धावसंख्या पुढे सरकते, धावसंख्या वाढून होते ती म्हणजे 15. तर पाहायचं आहे पुढचा चेंडू कशा प्रकारे हाताळतील ते. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न होता, डावेष्टी सोडून जाते, पंचांचा इशारा वाईटचा, एक अवंतर धावसंख्येमध्ये भर पडते, धावसंख्या 1 ने वाढून होते, धावसंख्या वाढून होते ती म्हणजे 16. अजूनही विजयासाठी 7 धावांची आवश्यकता आहे आणि आता मात्र पलटी शॉट पाहायला मिळतोय. कुठल्या प्रकारचा शस्त्रशक्ती तैनात नाही, चेंडू मात्र निघून जातोय सरळ सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी. या 4 धावेने धावसंख्या वाढून होते म्हणजे 20. आता मात्र 3 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. गुंदोली संघाचा संघनायक आणि दिवा स्पोर्ट दिवा संघाचा संघनायक आपण यायचं आहे लगेच ताबडतोब. यावेळेस मात्र चेंडूची फील्ड होते, परंतु एक धावेपासून रोखू शकत नाही. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते, धावसंख्या वाढून होते ती म्हणजे 21. यावेळेस आपण पाहतोय धावफलकावरती 21. अजूनही 2 धावेंची आवश्यकता आहे विजयासाठी.
12 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि अवघ्या फक्त 2 धावांची गरज आहे विजयासाठी. आपण पाहतोय गोलंदाजीचं प्रदर्शन जे पाहिलं आपण मानकुळी संघाकडून संदीप आणि राहुल यांच्या मार्फत, प्रत्येकी 2-2 धावा खर्च केल्या, परंतु राहुल याने 3 गडी बाद केले आणि संदीप याने 2 गडी बाद केले. याचं कारण आपण लोएस्ट स्कोअर सामना पाहतोय. तर तिसरं षटक घेऊन येते बंटा. यानंतर होणार सामना, जेवढे पण सामने असतील तेवढे सामने 3 षटकांचे राहतील. याचबरोबर सामना विजयी होतय गुरुदत्त मानकोली. तर आपण पाहतोय 2 संघादरम्यान नाणेफेक होते.